गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोव्यात नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली असल्याचं वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितलं. राज्यातील खराब रस्त्यांमुळे सरकार राज्यात नवा वाहतूक कायदा लागू करणार नसल्याचं मॉविन गुदिन्हो म्हणाले. केंद्र सरकारनं वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशानं नवा वाहतूक कायदा संमत केला. या कायद्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास कडक शिक्षा तसंच दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत हा नवीन वाहतूक कायदा फक्त 5 राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. या 5 राज्यात गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि आसाम ह्या राज्यांचा समावेश आहे. गोवा सरकारनेही आधी हा कायदा राज्यात लागू करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता सरकारने या कायद्याची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्यानं हा नवा वाहतूक कायदा गोव्यात लागू करू शकत नसल्याचा साक्षात्कार आता सरकारला झाला आहे. रस्त्यांची अवस्था 2 महिन्यात सुधारेल असा विश्वास मंत्री मॉविन गुदिन्होंनी व्यक्त केला आहे. त्यांना इम्प्लिमेंट केले गेला आहे डिसिजन. सध्या रस्त्याची परिस्थिती अजूनही बरी ना. आम्ही एसेस केले असा जे पर्यंत रस्त्याची परिस्थिती बरी जायना आम्ही न्यू मोटर व्हेकल ॲक्ट आम्ही लागू करपा ना. आणि फुडले दोन महिन्यात आम्ही ते सारखे करपाक केला. सगळे कडेन रस्ते जे चड हण पडला आणि हे मन्सूना सारखे बाद झाले ते सारखे केले म्हणटच आम्ही इम्प्लिमेंट करतले. सो 2 महिन्याचो टाइम लागतलो? होय, 2 महिन्याचो सुमार टाइम लागतो आणि मागे तुम्ही इम्प्लिमेंट करतले. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ एडिटर प्रियांका नाईक, गोवन वार्ता लाईव्ह.